आम्ही चाललो आहे लोणावळ्याला, मध्ये साजगावला HP चा पेट्रोल पंप लागतो, तिथे आम्ही चहा नाश्ता करण्यासाठी थांबलोय. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. माझे मिस्टर या पेट्रोल पंपवर 8-10 वर्षापूर्वी इन्चार्ज म्हणून काम करत होते. आता ते रिटायर्ड झाले आहेत, तर इथे पंपावरच्या मुलांबरोबर ते फोटो काढतात. असाच घेऊया मग. खूप दिवसांनी इथल्या मुलांना भेटले, ते त्यांच्याबरोबर बोलत थांबले थोडा वेळ. आमचंही खाऊन वगैरे झालेलं आहे. 10:30 वाजले आहेत, आता आम्ही निघतोय लोणावळ्याला फरियाज रिसॉर्टला. हे पोचलो आम्ही फरियाज रिसॉर्टला. दुपारी 1 चेक इन टायमिंग आहे इथे. आम्ही थोडं लवकर पोचलो. आम्ही इथे 1 दिवस राहण्यासाठी बुकिंग केलं आहे. आम्ही पोचलो इथे 11:30 वाजता. लोणावळ्यामधलं हे 1 5-स्टार हॉटेल आहे. हा आहे रिसेप्शन एरिया आणि याच्या समोरच आहे डायनिंग एरिया. फूडबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन, आधी रूमवर जाऊयात. हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आम्ही आता चाललोय आमच्या रूमवर. सामान दोन अटॅच रूम आम्ही बुक केले होते, ते पहा. बाल्कनीमधून हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाल्कनीमध्ये बसण्यासाठी थोडा सीटिंग एरिया पण आहे. आता तुम्हाला आतून रूमचा व्ह्यू दाखवते. हॉटेल रूमच्या आत शिरल्यावर आधी हा बाथरूम आहे. इथे छान आणि स्पेशियस असा रूम आहे. असा रूम आहे इथे. त्यानंतर इथे ही बाहेर बाल्कनी आहे. बाल्कनीचा व्ह्यू मी तुम्हाला आत्ताच दाखवला. या रूमला अटॅच हा दुसरा रूम आहे. इथे मध्ये हा दरवाजा आहे. सामान रूमवर ठेवून फ्रेश होऊन नंतर आम्ही एक राऊंड मारायला गेलो रिसॉर्टवर. मुलांच्या लहानपणी आम्ही इथे वरचे वर यायचो, तेव्हा आम्हाला स्टे फ्री होता इथे HPCL तर्फे. नंतर ती फॅसिलिटी बंद झाली, तर मुलं सगळे आठवणी काढतात पहिलीच्या. आज गर्दी नाही आहे एवढी. हा आहे रिसॉर्टचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, मिनी वॉटर पार्क. लहान मोठे सगळे इथे एन्जॉय करू शकतात. चार्जेस पॅकेजमध्येच इन्क्लूड असतात, एक्स्ट्रा द्यावे लागत नाहीत. 17 हा आहे इनडोअर स्विमिंग पूल, ज्याचं टेम्परेचर कायम 27 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलेलं असतं, त्यामुळे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये पूलमध्ये उतरू शकता. तसंच इथे बरेचसे इनडोअर गेम्स आहेत. हे इथे अशा प्रकारे सॅनिटायझर ठेवलंय पाय सॅनिटाईज करण्यासाठी. लहान मुलांसाठी इथे किड्स क्लब सुद्धा आहे. खाली रिसॉर्टवर थोडा फेरफटका मारला आणि मग आम्ही लंचसाठी आलो. इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा इथे आस्वाद घेता येतो. रिझॉर्टमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. हा आहे सॅलेड काउंटर. चायनीज आणि डेझर्ट दोन्ही घेऊन आले.
वरून झिपलाईन वरून निघाली येते. हात करा असा. पडायचं म्हटलं तरी पडणार नाही. पडणार नाही पण मला भीती वाटते. याला काय म्हणतात का याला वरती झिपलाईन. या दोघांनी केलं आता निनाद आणि सोहम करणार आहे. आता इथूनच काढला ना तुमचा. आता निनाद येतोय वरून. जर्क लगेगा. अरे बापरे हडड. अरे बापरे लागली नाही ना. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन पण प्रेस करा. आता बॅटरी थोडीशीच राहिली. खेळून रूमवर आल्यावर चहा आणि थोडस स्नॅक्स मागवलं होतं. दोन चहा मागवले असं तर खूप झालं असतं ना. रात्री आम्ही आलाकार्टने जेवण मागवलं. बुफे नाही घेतला. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्रेकफास्ट बुफे आहे. ब्रेकफास्टमध्ये पण खूप पदार्थ असतात. आज गर्दी होती त्यामुळे मी शूट केलं नाही जास्त काही. ₹11,000 आमचे एका रूमचे चार्जेस होते. त्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. सीझनप्रमाणे चार्जेस चेंज होतात त्यामुळे तुम्हाला जास्त किंवा कमीमध्ये मिळू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.